नमस्कार, मी अर्शिन खान, पोलीस नाममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांकडून सावकारी रकमेवर प्रति महिना 50% व्याज घेणारा आणि खंडणीची मागणी करणाऱ्या बाबा बोडके टोळीतील एकाला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक 2 अटक केली. निलेश श्रीकांत जोशी असं अटक केलेल्याचं नाव आहे. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेला निलेश श्रीकांत जोशी हा कुख्यात बाबा बोडके टोळीचा सदस्य आहे. त्याच्या विरुद्ध गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. निलेश जोशीने सप्टेंबर 2021 ते डिसेंबर 2021 दरम्यान एका बांधकाम व्यावसायिकास अवैधरित्या 25 लाख रुपयांचे कर्ज दिले होते. रकमेवर प्रति महिना 50% व्याज म्हणून दिनांक 22 नोव्हेंबर 2021 रोजी दरम्यान 50 लाख रुपये परत देण्याबाबत निलेश जोशीने नोटराईज समजुतीचा करारनामा करून घेतला. त्यामध्ये संबंधित बांधकाम व्यावसायिकाने 25 लाखाच्या बदल्यात 50 लाख रुपये दिनांक 22 नोव्हेंबर 2021 पर्यंत देण्याचे कबूल केले. मुदतीत पैसे दिले नाही तर संबंधित फिर्यादी कोथरूड येथील 1200 स्क्वेअर फूटचा ताबा देण्यात येईल असं समजुतीच्या करारनाम्यात लिहून घेण्यात आलं. घेतलेले पैसे परत देऊ न शकल्यामुळे निलेश जोशीने फिर्यादीकडे पैशांसाठी तगादा लावला. त्यांच्या मोबाईल क्रमांकावर वेळोवेळी फोन करून शिवीगाळ केली, तसेच दमदाटी करून त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांना बरे वाईट करण्याची धमकी दिली. होणाऱ्या त्रासाला कंटाळून संबंधिताने गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक 2 यांच्याकडे संपर्क साधून तक्रार दिली. खंडणी विरोधी पथक 2 पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी तक्रार अर्जाची चौकशी करून पुरावे समोर आल्यानंतर पोलिसांनी निलेश श्रीकांत जोशी याविरुद्ध अर्जदाराने फिर्याद दिल्यानुसार विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आणि त्यास अटक केली. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त डॉक्टर रवींद्र शिसवे, अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, आयुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त लक्ष्मण बोरटे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक 2 पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, पोलीस अंमलदार विजय गुरव, प्रदीप शितोळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंके, राहुल उत्तरकर, संग्राम शिंगारे, सौदोबा भोजराव, सचिन अहिवळे, अमोल पिलाने, प्रवीण पडवळ, चेतन शिरोळकर, मोहन येलपल्ले आणि महिला अंमलदार आशा कोळेकर यांनी केली. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी पोलीसनामाला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा पोलीसनामा.